वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महायुतीकडून कोण रिंगणात उतरणार याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच भाजप नेत्या शायना एनसी या वरळीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यासाठी त्या शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याची माहिती सूत्रांकडून मिळते. बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट. वरळीचं घमासान, शायनांच्या हाती धनुष्यबाण. शायना एनसी वरळीतून विधानसभा निवडणूक लढणार. धनुष्यबाण घेऊन शायना एनसी रणांगणात. मुंबईच्या वरळीमधून आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. 2019 निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होती. या निवडणुकीत आदित्य ठाकरे तब्बल 67,424 मतांनी विजयी झाले होते. आता राजकीय समीकरणं बदलली आहेत, त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या विरोधात महायुती तितकाच तुल्यबळ उमेदवार देण्याची शक्यता आहे. वरळीमधून शायना एनसी या विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. वरळीची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्यामुळे शायना एनसी या धनुष्यबाण हाती घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. असं झालं तर वरळीमध्ये एक हाय प्रोफाईल सामना रंगण्याची शक्यता आहे. शायना एनसी भाजपच्या नेत्या आहेत आणि राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. व्यवसायाने ते फॅशन डिझायनर देखील आहेत. शायना एनसी यांचे वडील नाना चुडासामा हे मुंबई शहराचे शेरीफ होते. आदित्य ठाकरेंविरोधात तगडा उमेदवार देऊन महायुतीकडून आदित्य ठाकरे यांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं जाणार यात शंका नाही. त्यामुळे वरळी विधानसभेचं आव्हान आदित्य ठाकरे यांच्यासाठी 2019 निवडणुकी इतकं नक्कीच सोपं नसणार आहे. कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई.